Hello, welcome to the Maths for Mother. So today's our topic, that is practice set 2. Last time आपण last video मध्ये बघितलेलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे angles, types of angle, that is zero angle, complete angle, full angle, straight angle, reflex angle, acute angle, obtuse angle and right angle. Now we are going to solve the practice set 2. Here the first question of the practice set 2 is a match the following. What is given here? On the left hand side there are two columns, and on the left hand side there are measure of angles, and on the right hand side there is a type of angle. We have to just match it. So first of all, see the angle carefully. Here the first angle is of 180 degree. Here we have to memorize, that is the what is the straight angle, what is the zero angle, what is the reflex angle and what is the complete angle about the measurement. First of all, zero angle, you can say here it is the zero angle. See here, 0 to 0, 0 angle. Next, about the 180, we know that 180 angle, that is the measurement is like this. See here, like this, we are taking like this. So this is a straight angle and it is a 180 degree. Reflex angle, last मध्ये आपण बघितलेलं होतं बघा आठवत असेल तर reflex angle, during the reflex angle we have to memorize, that is the arrow. पहिला आपण arrow असं काढला होता आणि मग त्याला rotate केलं होतं. Okay, beyond the straight angle or more than the 180, जर 180 असेल तर आपण असं इथं पूर्ण straight line आपण create करतो, इथून इथेपर्यंत पूर्ण येतो आणि इथून पुढे गेल्यानंतर आपण त्याला reflex angle म्हणतो. So more than 180, that is the reflex angle. Here it is the 240 more than 180. So here it is there. And lastly, now wind remain, that is 360 total. High arrows are upon full fir wound punna paila around tevla. So it is called as the complete angle, that is the 360 degree. So here we complete the question number first. Now we will go for the question number second. See here what is given in the question number second. The measures of some angles are given below. Write the type of each angle. आता मी थोडंसं वेगळं करते. आपल्याकडे कोणकोणते अँगलचे प्रकार झालेले आहेत ते मी फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन करते आणि मग त्या कॉलममध्ये तो अँगल आपण घालूया, कारण की प्रत्येक अँगलला सेपरेट सेपरेट एक्सप्लेनेशन नको. पहिल्यांदा मी एक्सप्लेनेशन देताना बघा कशाचं देते, दॅट इज अबाउट द ॲक्यूट अँगल. ॲक्यूट फक्त लिहिते मी, अँगल लिहित नाही कारण की जागा कमी पडते. सो ॲक्यूट अँगलसाठी आपण काय म्हणणार आहे, ॲक्यूट अँगल, व्हॉट इज कॉल्ड बाय द ॲक्यूट अँगल, द अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री, 90 अंशापेक्षा कमी असणारा कोण. सो बघा चिन्ह कसं येणार आहे, लाईक दिस, 90 डिग्रीपेक्षा कमी. इकडं जो काही अँगल आहे आपण जे काही लिहिणार आहे ते इकडे लिहिणार आहे, तो अँगल हा 90 पेक्षा कमी असेल. दुसरा आहे, दॅट इज ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल दॅट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, म्हणजे 90 पेक्षा मोठा. तिसरा आहे, दॅट इज द राईट अँगल, दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. हे सोडून आपल्याला बाकी अँगल माहीत आहे, आत्ताच आपण बघितला दॅट इज झिरो अँगल, म्हणजे 0 डिग्री असणारा हा. त्याच्यानंतर आहे स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल, आणि त्याच्यानंतर आहे दॅट इज द रिफ्लेक्स अँगल, अँड लास्टली कम्प्लीट अँगल. त्याविषयी सगळं चला आपण, चला झिरो अँगल म्हणजे काय, शब्दातच सगळं आहे, 0 डिग्री ज्याचं मेजरमेंट आहे त्याला झिरो अँगल म्हणणार आहे आपण. स्ट्रेट अँगल, त्याचं मेजरमेंट इथे आहे, ऑब्व्हियसली इट्स 180 डिग्री. रिफ्लेक्स अँगल मोर दॅन 180 डिग्री, 180 पेक्षा कितीही मोठा असेल तो. अँड कम्प्लीट अँगल, दॅट इज येस, इट्स अ 360. नाव बाय द ग्रीन कलर पेन आय एम जस्ट गोईंग टू ॲड इट. सीयर जो ग्रीन कलरचा आहे तो मी ह्याला घेते 75 ॲक्युट अँगलला, ग्रीन कलरनं मी ॲक्युट अँगल करणार आहे. सो असा सर्कल मी इथं ग्रीन कलरनं करते आणि मग तो ग्रीन कलरचा सर्कल म्हणजे इथले सगळे ग्रीन कलर. लेट्स स्टार्ट. 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत ते सगळे शोधायचे आहेत आपल्याला, दॅट इज द ॲक्युट अँगल, द फर्स्ट वन 75. Here it is 120 degree, but we know that 0 degree directly here it is given, so I am not going to circle it with the green color. मी हा सर्कल करत नाही कारण की 0 degree आपण ऑलरेडी इथे लिहिलेला आहे. अजून कुठला आहे का बघा, नो हिअर नॉट लाईक दॅट. आता दुसरा कलर सिलेक्ट करूया, लेट स्टार्ट.
here it is, this one color. Obtuse angle. Now, सगळे obtuse angle येणार आहेत बरं का? Let's start. See here obtuse angle. काय काय येणार आहे? Greater than 90. We can write down this one in 20. After that, 148. Greater than 90 आहे, पण 180 पेक्षा लहान पाहिजे. Okay? 180 पेक्षा लहान पाहिजे. So these two are. Okay? Now, let's third one. That is of a 90 degree, right angle. 90 degree. एकच आहे फक्त. Next one, that is the 0 degree. Here it is. 0 degree. Next one, okay, this skin color. Straight angle, 180 degree. Here it is, straight angle, 180 degree. Now the next one, here, pink color. Reflex angle, that is the more than 180 degree. इथे मी त्याच्यासाठी हा कलर घेतलाय, more than 180 degree. 180 पेक्षा more आहे. Here it is. But less than 360. And last one now, here it is last one. Let's take black color for that. 360 degree. Here it is. 360 degree. पुन्हा त्यांच्या लक्षात आलं ना, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करते. बघा मी मुद्दाम त्याचे मेजरमेंट लिहिते. मी ग्रीन कलर ना इथं घेतलेला आहे. सो हिअर इट इज 75 डिग्री हा फर्स्ट वन मी इथं लिहिला. सेकंड वन 0 डिग्री हा इथं लिहिला. थर्ड वन 215 हा इथं लिहिला. रिफ्लेक्स अँगलमध्ये कारण की मोर दॅन 180 आहे. फोर्थ वन 360 दॅट इज द कम्प्लीट अँगल. फिफ्थ वन 180 डिग्री दॅट इज द स्ट्रेट अँगल. Sixth one, that is 120, which is a greater than 90. So here comes it's a 120. Seventh one, 148, which is greater than 90, but less than 180. That is a 148. Two angles are there in a obtuse angle. And last one, 90 degree. We know that is a right angle. Okay. Now let us start the question number 3. Here it is question number 3. What is the question number 3? Let us see here. Look at the figures below and write the type of each of the angles. आपल्याला परफेक्टली लक्षात काय ठेवायचं बघा. आपल्याला कंपेअर करायचं आहे हे 90 डिग्रीचं इन जनरल स्ट्रेट लाईन. मी इथं मुद्दा म्हणून एक स्ट्रेट लाईन काढती आहे आणि मग अँगल आपल्याला कंपेअर करायचं आहे. दिस वन अँड हिअर इट इज वन. When the figure is like this, figure ज्या वेळेला अशा प्रकारची आहे त्यावेळेला ह्याचा अँगल किती असतो? ऑब्व्हियसली इट्स 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे का कमी आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. वी हॅव टू कम्पेअर ऑल दिस अँगल्स विथ दिस. फर्स्ट ऑफ ऑल सी हियर 90 डिग्री आता फर्स्ट अँगल. लेट अस सी व्हॉट अबाउट दिस. इट्स अ स्ट्रेट लाईन? नो, इट्स अ इन्क्लाइन लाईन. सो इट इज अ लेस दॅन 90. सो इट्स अ अक्यूट अँगल. हिअर आता हीच फिगर मी फिरवली तर ही अशी दिसेल. एम आर राईट? सो हिअर इट इज ऑलरेडी गिवन दिस साइन दॅट इज द राईट अँगल. नाव सी ही अबाउट दिस. इथे काय दिलेलं आहे? हिअर इट इज गिवन लाईक दिस. हा एरो दिलेला आहे. इट इज ऑप्ट्यूज अँगल. ह्याला म्हणायचं काय? ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल. Next, here it is. Straight line is this there. So it's a straight angle. Straight line is this there. So this is the straight angle. इथे बघा बरं, इथे ती लाईन कुठे फिरलेलीच नाही. कुठे एरो नाही, कुठे काही नाही. इथे कसं आपल्याला हा एरो दिलेला होता, इथून ही लाईन इथपर्यंत आली, तसं इथं काहीच दिलेलं नाही आहे. म्हणजे फिरलीच नाही, म्हणजे कुठंच गेलेलं नाही आहे. सो इट्स अ झिरो अँगल. अँड लास्ट वन फुल कम्प्लीट करून पुन्हा पहिल्या पोझिशनला आलेली आहे. सो इट्स अ कम्प्लीट अँगल. इट्स अ कम्प्लीट अँगल. नाव देर इज अनादर क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑप्टिज अँगल. हाऊ टू ड्रॉ द अँगल? आय जस्ट एक्सप्लेन इट अबाउट. मागच्या व्हिडिओमध्ये मी का एक्सप्लेन केलेलं आहे की हाऊ टू ड्रॉ द अँगल. बट आफ्टरवर्ड्स ह्यानंतर सुद्धा एक आपल्याला काय करायचं आहे मुद्दा, की ज्यामध्ये अँगल बायसेक्टर काढायचा आहे त्यावेळेला मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अँगल कसा काढायचा हेही मी त्याच वेळेला एक्सप्लेन करणार आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.